नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत माझे यूट्यूब चॅनल अपनावे नेटवर्क। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्त्वाची माहिती जी आहे आधार कार्ड संबंधी। तर UDI ने म्हणजे आधार कार्डने एक जे सुविधा आहे आधार कार्ड संबंधी ती बंद केलेली आहे। आणि ती कोणती सुविधा आहे जी आता आपल्याला मिळणार नाही आहे किंवा ती आधार कार्डतर्फे किंवा UID तर्फे बंद करण्यात आलेली आहे त्याची आज मी पूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। महाराष्ट्र टाईम्सने ती जी बातमी आहे ती इथं त्यांच्या ऑनलाईनच्या साईटवर प्रदर्शित केलेली आहे। आणि ती कोणती आहे तर ती आता आपण बघणार आहोत। आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांचे एक आवश्यक ओळखपत्र आहे। आधार कार्डशिवाय जर आधारमध्ये काही चूक झाली तर बरेच काम आपले थांबवले जाऊ शकते। तर नवी दिल्ली येथे आधार कार्ड बनवणारी जी संस्था आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी लोकांना सर्व सेवा आणि आधारशी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट्सची माहिती देत असते। अलीकडे ते UIDAने ट्विटरच्या माध्यमातून एका व्यक्तीला आधार कार्डशी संबंधित एक सेवा बंद केल्याची माहिती दिली आहे। कोणती आहे ती सेवा आणि UDIने कोणती सेवा जी आहे ती बंद केलेली आहे त्याची डिटेल्स आपण आता खाली जाणून घेणार आहोत। तर आधार कार्डशी संबंधित ही जी सेवा आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आणि आता जुने आधार कार्ड जे आहे ते पुन्हा थांबवलेले आहे छापेल, म्हणजे त्याची प्रिंटिंग जी आहे ते जुने आधार कार्डची प्रिंटिंग थांबवलेली आहे। ठीक आहे, तर जुन्या आधार कार्डची जी प्रिंटिंग आहे जे आपण ऑनलाईन प्रिंटिंग करत होतो, रिप्रिंट म्हणून एक असं ऑप्शन होतं किंवा ऑर्डर आधार कार्ड असं एक ऑप्शन होतं जे त्या आता आधार कार्डच्या साईटवरून ते हटवण्यात आलेलं आहे। आणि पूर्वी आधार कार्डच्या पुनर्मुद्रणाचे स्वरूप काही वेगळे होते ते आता UDIने बदललेले आहे। तर UDI आता PVC कार्ड जारी करत आहे। आता नवीन एक टॅब चालू झालेला आहे की ऑर्डर PVC कार्ड। आता आपल्याला कागदाचे जे आधार कार्ड आहे ते मिळणार नसून PVCचे कार्ड मिळणार आहे। आणि मागील कार्डच्या तुलनेत हे नवीन कार्ड जे आहे ते आपल्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे येऊ शकते। तर आता आधार कार्डचे प्रिंटिंग UDIने बंद केलेले आहे आणि कारण त्याचा आकार खूप मोठा। ठीक आहे, इथं त्यांनी रिझन दिलेला आहे की त्याचा जो आकार होता तो खूप मोठा होता त्यामुळे आधार कार्डची प्रिंटिंग जी आहे ती बंद केलेली आहे। आणि UDIने ही माहिती दिलेली आहे। एका व्यक्तीने ट्विटरवर आधार कार्ड हेल्पलाईनला प्रश्न विचारला की माझे आधार कार्ड पुन्हा मुद्रित करू शकता काय, मला वेबसाईटवर तसा कोणताही पर्याय दिसत नाही। यावर आधार कार्ड मदत केंद्राने उत्तर दिले की सेवा आता बंद केलेली आहे, आपण ऑनलाईन मोडद्वारे आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता। तर दुसरीकडे जर तुम्हाला आधार फ्लेक्सिबल कागदाच्या स्वरूपात ठेवायचा असेल तर तुम्ही आधारद्वारे प्रिंट आउट मिळवू शकता। आता आधारद्वारे प्रिंट आउट कसं, तर तुम्ही ते आधार डाउनलोड करायचं आणि त्याची कलर प्रिंट मारून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता। पण आता आधार कार्ड तुम्हाला रिप्रिंटमध्ये प्रिंट आउट देणार नाही। ठीक आहे, फ्लेक्झिबल म्हणजे कागदाच्या स्वरूपातलं, ते आता तुम्हाला प्रिंट देणार नाही आहे। तर PVC आधार कार्ड कसे तयार करायचे, तर आता आपण आपल्या मोबाईलद्वारे PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकतो किंवा आपण आपल्या फोनमध्ये डाउनलोड किंवा सेव्ह करू शकतो। जर तुम्हाला PVC आधार कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही UIDची जी वेबसाईट आहे UIDI.gov.in किंवा NIVASI UIDI.gov.in वर जा आणि त्यानंतर माय आधारवर क्लिक करा। ठीक आहे, तर इथं कसं करायचं ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं बघा, हे जे आहे ते आधार कार्डची साईट आहे UIDIA.gov.in आणि त्याच्यामध्ये इथं बघा माय आधार आहे। माय आधारमध्ये गेट आधारमध्ये इथं जे आहे ऑर्डर आधार PVC कार्ड असं ऑप्शन इथं दिलेलं आहे। ठीक आहे, तर इथं आधारचं जे आहे ते फक्त इथं ऑर्डर आधार कार्ड असं एक ऑप्शन होतं याच्यावर ते आता आधार कार्डने बंद केलेलं आहे आणि त्याच्या बदलीत ऑर्डर आधार PVC कार्ड जे आहे ते इथं ऑप्शन दिलेलं आहे। ठीक आहे, तर ते कसं करायचं त्याची पूर्ण माहिती जी आहे ते इथं तुम्हाला दिलेली आहे छापील प्रतीमध्ये। ठीक आहे, छापील प्रतीमध्ये तुम्हाला इथं दिलेली आहे आणि ती कशी करायची त्याची फुल प्रोसेस मी आता या आधार कार्डच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर PVC आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मागू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रामार्फतसुद्धा तुम्ही ते PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता। तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर तुम्ही जा आणि तिथं जाऊन त्यांना तुम्हाला PVC आधार कार्ड ऑर्डर करायचे आहे असं सांगा। त्यानंतर जे शुल्क आहे ते आकारल्यात येते आधार कार्डमार्फत, ते तुमच्याकडून घेतले जाईल आणि तुम्हाला ऑर्डर PVC आधार कार्ड तुमच्या
घरी बाय पोस्टाने पाठवण्यात येईल, ठीक आहे। तर ते कसं करायचं त्यासाठी मी तुम्हाला आता आज फुल प्रोसेसचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा UDI.gov.in हे आधार कार्डची साईट जी आहे ती तुम्हाला इथं ओपन करायची आहे। त्यानंतर इथं बघा माय आधार असं ऑप्शन आहे, माय आधारमध्ये गेल्यानंतर इथं गेट आधारमध्ये ऑर्डर आधार कार्ड PUC कार्ड असं दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा, ठीक आहे। ऑर्डरची जी आहे ते PUCची आपण आता रिप्रिंट करत आहोत, ठीक आहे। जशी तुम्ही आधार कार्डची रिप्रिंट करत होते तशीच तुम्ही आता इथं PUCची करत आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं बघा इथं दिलेलं आहे ड्यू टू कोविड पॅन्डेमिक डिलिव्हरी ऑफ आधार PUC कार्ड थ्रू स्पीड पोस्ट बाय मी दिले आहे। पर जर समजा तुम्ही तुमचं जे PUC कार्ड आहे ते COVID-19 कारणामुळे डिले होऊ शकते, ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फ्रॉम द टाईम टू टाईम यांच्याशी गाईडलाईनमध्ये राहा असं इथं मेसेज दिलेला आहे आधारने। आणि इथं बघा लॉग इनचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला जे PUC ऑर्डर जे आधार कार्ड आहे ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही जुने आधार कार्डसुद्धा इथं PUC ऑर्डर करू शकता आणि नवीनसुद्धा करू शकता, याच्यामध्ये इथं ऑप्शन दिलेलं आहे। तर ठीक आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असेल, व्हर्च्युअल ID असेल किंवा EID असेल तर तुम्ही तिन्ही प्रकारे इथं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। माझ्याकडे आधार कार्ड आहे, मी डायरेक्टली माझा आधार नंबर जो आहे तो इथं टाकून घेत आहे, ठीक आहे। इथं माझा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं बघा हा कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे जसाच्या तसा, ठीक आहे। तर हा कॅप्चा मी टाकलेला आहे। आणि इथं बघा जर तुमचं मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर हे टिक करू नका, आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल किंवा तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर तुम्ही इथं माय आधार कार्डवर क्लिक करून नॉट रजिस्टरवर क्लिक करून इथं तुमचा दुसरा मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर OTP घेऊ शकता। पण माझ्याकडे माझा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे मी ते टिक काढून घेतलेले आहे आणि इथं सेंड OTPवर क्लिक केलेला आहे, ठीक आहे। हा कॅप्चा जर ॲक्युरेट असेल तर तुम्हाला OTP येऊन जाईल, जर समजा कॅप्चा चुकलेला असेल तर तुम्हाला ते सांगेल की तुमचा कॅप्चा बरोबर टाका। इथं बघा OTP सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर चेक युअर मोबाईल, तर तुमच्या मोबाईलला जो आहे तो OTP इथं आलेला आहे, तर इथं तुम्हाला खाली टाकायचा आहे, ठीक आहे। तर OTP जो आहे तो मी इथं टाकून घेत आहे, आणि OTP टाकल्यानंतर इथं टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करा, ठीक आहे। आणि इथं फायनली सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं सबमिटवर क्लिक केल्यानंतर जे आहे ते आधारची जी साईट आहे ते रिफ्रेश होत आहे, आणि रिफ्रेश झाल्यानंतर आपल्यासमोर ह्या अशा प्रकारची जी आहे ती साईट इथं ओपन झालेली आहे। इथं बघा आधारचा जो आहे तुमचा PUC जो आहे तो इथं कसं दिसणार आहे, तुमचा फोटो काय आहे, तुमची फुल डिटेल जी आहे ती इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, ठीक आहे। हे फ्रंट आहे आणि बॅक आहे अशा प्रकारचं, जे इकडे बघा हे जे दिलेलं आहे ना याच्यामध्ये तुमचं असं PUC कार्ड येणार आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर इथं बघा नोट दिलेली आहे की इन केस यू फाइंड एनी इन करन्सी मिसिंग ओल्ड आउटडेटेड इन्फॉर्मेशन गेट युअर आधार डिटेल्स अपडेट, ठीक आहे। तुम्ही जर तुमचं हरवलं असेल किंवा जुनं असेल किंवा आउटडेटेड असेल तर त्याची डिटेल जी आहे ती तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या सेंटरवर जाऊन अपडेट करू शकता, ठीक आहे। तर माझं एकदम ॲक्युरेट आहे आणि सगळी माहिती बरोबर आहे, त्यामुळे मी डायरेक्ट मेक पेमेंटवर क्लिक करणार आहे। इथं मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची जी आहे ती साईट इथं ओपन झालेली आहे, डायरेक्टली तुम्ही पेमेंटवर गेलेले आहात। आणि तुम्ही आता याच्यामध्ये तीन प्रकारे सुद्धा पेमेंट करू शकता, एक आहे कार्ड्स ज्याच्यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड, त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग आणि UPI थ्रूसुद्धा करू शकता। तर मी जे आहे ते डेबिट कार्ड मार्फत करत आहे। इथं बघा पेएबल अमाऊंट जे आलेलं आहे ते आलेलं आहे 50 रुपये, ठीक आहे। 50 रुपये जो आहे तो ऑनलाईनचा चार्जेस आहे, आणि CSC मित्र जे आहेत ते तुम्ही त्याच्यावर 10 रुपये 20 रुपये असं चार्जेस घेऊ शकता, ठीक आहे। तर इथं जे आहे तुमचं कार्डची डिटेल टाकून तुम्ही पेमेंट करून घ्या। मी माझं पेमेंट करून घेतो, ठीक आहे। आणि इथं खाली प्रोसिडवर क्लिक करायचं आहे तुम्हाला सगळी डिटेल माहिती भरल्यानंतर, त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा एक OTP येईल, तो OTP जो आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे, ठीक आहे। पेमेंट जे प्रोसेस आहे ते सध्या आपलं चालू आहे, प्रोसेसिंग युअर पेमेंट असं ऑप्शन आपल्यासमोर दिसत असेल, आणि पेजसुद्धा ट्रान्झॅक्शन जे आहे ते इथं आलेलं आहे। आणि इथं बघा तुम्हाला वन टाईम OTP म्हणजे OTP टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईलवर तुमच्या मोबाईलला जे लिंक होतं त्याच्यावर येणार आहे, ठीक आहे। आणि हा जो OTP आलेला आहे तो मी इथं टाकत आहे, तुमच्या मोबाईल बँकेचे जे मेसेज येतात त्याच मोबाईलला तो OTP जाणार आहे, ठीक आहे। आणि तुमचं जे आहे ते
पीवीसीचं कार्ड इथं रिप्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथं बघा, पेमेंट सक्सेसफुलचा जो मेसेज आहे तो इथं आलेला आहे. ठीक आहे, रिप्रिंट सक्सेस असं एक ऑप्शन आपल्यासमोर दिसत आहे. ओके, इथं बघा, ऑर्डर आधार पी यू सी कार्ड रिसिप्ट ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली. ठीक आहे, हे तुमचं सगळे इथे डिटेल माहिती दिलेली आहे. तुमचं आधार कार्ड जे आहे ते इथं आलेलं आहे. ठीक आहे, ते तुमच्या घरी पी यू सी कार्ड जे आहे ते बायपोस्ट येऊन जाईल. तुम्ही किती तारखेला केलं त्याची सगळी डिटेल माहिती आहे. आणि त्यानंतर इथं बघा, डाउनलोड रिसिप्ट जे आहे पेमेंटची, ते तो तुम्ही डाउनलोड करून समोरच्या व्यक्तीला ते रिसिप्ट देऊ शकता. जेणेकरून जर तुम्हाला जर त्या आधार कार्डचं स्टेटस चेक करायचं असलं तर त्या रिसिप्टवर जे नंबर आहेत, जसे ट्रान्झॅक्शन आय डी, एस आर एन नंबर, ह्या नंबरवरून तुम्ही ते ट्रॅक करू शकता. ठीक आहे, आणि स्टेटस कसं चेक करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पेमेंट जे रिसिप्ट आहे ती डाउनलोड करून घ्या तुम्ही पहिले. आणि पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर इथं बघा, खाली चेक स्टेटस असं एक ऑप्शन आहे. चेक द स्टेटस ऑफ युअर आधार कार्ड. तुमचं जे आधार कार्ड आहे ते स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकता. चेक स्टेटसवर क्लिक करा. मेन्यू लिंकवर ओपन केलेलं आहे. ठीक आहे, स्टेटस चेक करायसाठी अशा प्रकारचा जो डॅशबोर्ड आहे तुमच्यासमोर ओपन होईल. आणि इथं बघा, चेक प्रिंट स्टेटस जर चेक करायचं असलं तर इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तो तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकून घ्या. ठीक आहे, आणि इथं जो हा कॅपचा दिलेला हा जो सिक्युरिटी कोड इथं सांगितलेला आहे त्याचं नाव तसाच्या तसा आपल्याला तिथे टाकायचं आहे कॅपच्या. आणि त्यानंतर इथं ओ टी पीवर सेंड करा. ओ टी पी सेंड केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येऊन जाईल. तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि तो ओ टी पी इथं टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचं स्टेटस इथं दाखवण्यात येईल. ठीक आहे, तर आता जो आपल्याला आधारचा ओ टी पी आलेला आहे, ठीक आहे, तो इथं मी टाकणार आहे. आणि खाली जे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे त्याच्यावर चेक वर्क चेक करा आणि सबमिट करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते स्टेटस इथं शो होणार आहे. ठीक आहे, तर आधार कार्डचं जे फिजिकल आधार कार्ड होतं यू आय डी आयतर्फे जे आपल्याला मिळत होतं ते फिजिकल आधार कार्ड आता बंद करण्यात आलेलं आहे. आणि आता आपल्याला फिजिकल थ्रू पी यू सी जसं ए टी एम असते तशा टाईप जे आहे ते इथं तुम्हाला आधार कार्ड मिळणार आहे. ठीक आहे, तर नेटवर्क प्रॉब्लेममुळे साईट जे आहे ते रिफ्रेश होत आहे आणि दोन्ही साईड आपल्या रिफ्रेश होत आहेत. ठीक आहे, तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते पी यू सी कार्ड रिसिप्ट इथं डाउनलोड होणार आहे. आणि तुमचं जे पी यू सीचं कार्ड आहे ते इथं ऑर्डर झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पी यू सीचं आधार कार्ड जे आहे ते इथं रिप्रिंट करू शकता. ठीक आहे, आणि ते स्टेटस कसं चेक करायचं ते इथं तुम्ही ते स्टेटसवर चेकसुद्धा करू शकता. किंवा इथं बघा, माय आधारमध्ये चेक आधार पी यू सी कार्ड स्टेटस जे आहे इथंसुद्धा तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ते ऑप्शन दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो बदल आहे तो आधार कार्डच्या साईटमध्ये यू डी आयने केलेला आहे, आधार कार्डच्या साईटने केलेला आहे. आणि यासंबंधी जे आहे ते सूचना आपल्याला महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या आहेत. आणि आजच्या नंतर जे आधार कार्ड तुम्ही काढू शकता सी एस सी मार्फत काढू शकता. ठीक आहे, तर ही खास माहिती जी होती ती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला द्यायची होती. आणि ती जी आहे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे मी. आणि आजचा तुम्हाला जो हा यूजफुल महत्त्वाचा व्हिडिओ होता तो कसा वाटला त्यासाठी खाली तुम्ही तुमच्या माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जे आहे तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्ही जर माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अपना अवी नेटवर्क, ठीक आहे, इथं बघा डायरेक्टली तुम्ही यूट्यूबवर जायचं आहे. आणि यूट्यूबवर गेल्यानंतर अपना अवी नेटवर्क सर्च करायचं आहे. ठीक आहे, अपना अवी नेटवर्क जे आहे ते सर्च केल्यानंतर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. इथं यूट्यूबवर जा आणि यूट्यूबवर गेल्यानंतर इथं जे आहे सर्च ऑप्शन आहे इथं. ठीक आहे, इथं जे आहे अपना अवी नेटवर्क. ठीक आहे, आणि एंटर करा. अपना अवी नेटवर्क जे आहे ते असं सर्च केल्यानंतर इथं बघा, हे पहिलंच जे आहे ते अपना अवी नेटवर्कची साईट आहे. आणि हे आपले खाली त्याचे व्हिडिओ दिलेले आहे. ठीक आहे, तर इथं क्लिक करा. आणि इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जे आहे ते इथं ओपन होईल.
ठीक आहे। तर तुम्ही माझे जे यूट्यूबचे चॅनल आहे ते इथं सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्ही इथं जर नोटिफिकेशन ओके जर केलं तर त्यानुसार तुम्हाला ते मिळत राहणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा, आणि माझे जे यूट्यूब चॅनल आहे अपनावे नेटवर्क ते नक्की नक्की सबस्क्राईब करा, आणि यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तर लवकरच आपण व्हिडिओ नवीनवाला घेऊन येणार आहोत, आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तोपर्यंत